नमस्कार, मी विजय। आज आपण वडगाव त्याजन येथील महादेव मंदिराविषयी माहिती जाणून घेऊ। या महादेव मंदिरामध्ये अनेक वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये दिवा लावण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे। कुकाजी महाराज यांच्या पश्चात या गावातील अप्पा महाराज कोलार यांनी या ठिकाणी मंदिराची पूजा अर्चा करणे व देखभाल करण्याचे काम त्यांनी पाहिले। गावातीलच दोन व्यक्ती दगड तोडण्यासाठी हरेगाव शहरामध्ये गेले असता त्या ठिकाणी त्यांना नागाच्या आकाराची ही दगडाची मूर्ती त्या ठिकाणी आढळून कारागिरांना ही मूर्ती आढळली। तो महिना श्रावण महिना होता। कारागिरांनी नागाच्या आकाराची मूर्ती उचलून आणत त्यांनी या ठिकाणी अप्पा महाराजांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना केली। काही वर्षापूर्वी खोदकाम करत असताना या ठिकाणी ही महादेवाची पिंड या देऊळखंडामध्ये आढळून आली। येथील महादेवाच्या पिंडीप्रमाणेच या उत्खननामध्ये हा शिलालेख या ठिकाणी आढळला आहे। कैस जीर्णोद्धार करताना या महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नागपंचमीच्या दिवशी या मंदिराला विशेष महत्व असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात। तसेच या ठिकाणी गावातील बारी भजनी मंडळ या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी लाकडामध्ये कोरीव काम केलेल्या नागदेवताची पूजा करतात। वैकुंठवासी अप्पाजी महाराज हे लोणार येथील कमलदामाता देवीचे भक्त होते, त्यामुळे त्यांनी कमलदामातेच्या देवीची मूर्तीचे प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे। हे महादेव मंदिर डाग नदीच्या काठावर असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठा असा हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आहे।